बदलापूर येथील विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीच्या वतीने दिनांक 24 रोजी आंदोलन करण्यात आले. बाबुळगाव येथील बसस्थानक चौकात कार्यकर्त्यांनी चेहऱ्याला काळ्या पट्ट्या बांधून राज्य सरकारचा निषेध नोंदविला. राज्य सरकारच्या कारभाराविरोधात महाविकास आघाडीमधील घटक पक्ष काँग्रेस, शिवसेना, उभाटा, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाले होते. महाराष्ट्र बंदला हायकोर्टाने नकार दिल्यानंतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी चेहऱ्याला काळ्या पट्ट्या बांधून ठिकठिकाणी सरकारचा निषेध करण्याच्या सूचना वरिष्ठाकडून प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने सकाळी 11 वाजता बाबुळगाव बसस्थानक चौकात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मोहन बनकर, शिवसेना उभाडाचे संघटक सागर धवणे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शहर प्रमुख सचिन माटोडे, काँग्रेसचे नगरसेवक अक्षय राऊत, चंद्रशेखर केळदकर, सुधीर कडूकार, रामेश्वर पेरकुंडे, अंकुश सोयाम, विलास चांदेकर, प्रदीप नांदूरकर, किशोर मिश्राम आदींचा सहभाग होता.